कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छित आहे? दोन उमेदवार आहेत लंकेश साहेबांना. का बरं? आम्ही जुने भाजपचे माणसं आहे, पण सगळं भाजपमध्ये काम नाही. ते नुसते फोनवरच बोलते, तर हे करू ते करू, नुसते पाण्याबद्दलच बोलते, पाण्याचा पत्ता नाही काय नाही. आता ते भाजपमधून तुम्ही थेट लंकेकडे? हा, भाजपमधून डायरेक्ट लंके साहेब. आता सुजय विखेंचं 5 वर्षात कसं काम आहे? नाही काम, झिरो काम. त्यांचं काम काहीच काम नाही, काहीच काम नाही. मग आता त्यांना निवडून देणार नाही? नाही, निवडून देणार. निलेश लंके कशामुळे? जनसंपर्क आहे त्यांना एवढं दांडका मोठा. जनसंपर्काचं काम आहे त्यांचं? काम पण आणि जनसंपर्क लय मोठं आहे म्हणून सामान्य. सुजय विखे? नाही, निलेश लंके. सुजय विखेचं कामच नाही, फक्त घोषणा केल्या नाराज बोलले. आता अशी परिस्थिती, मी शकण्याचा सरपंच पातळी तालुक्यातला 5 वर्षातून एकदा सकट ते भेटायला नाही आले गावात, मग कसं निवडून देतो लोकांनी? विखे पाटील फार मोठं नाव आहे. नावाला काय करायचं, खायचं का नाव आम्हाला? आम्हाला आमच्या काम महत्वाचे का नाव महत्वाचं आहे? तिथं सर्वसामान्याच्या काय अडीअडचणी आहेत? कोण खासदार? निलेश लंकेच होणार आहे, दुसरं कोणी? कोण खासदार? निलेश लंके. आतापर्यंत कोणाकडे होते, कोणाला मतदान करायचे तुम्ही? आम्ही भाजपला मतदान केलं, पण आता भाजपचं म्हणजे कामच नाही. शेतकऱ्याच्या फार मोठ्या अडचणी. आम्ही विस्थापित धरणग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त. आमच्या वर्ग 2 च्या जमिनी 1 करण्यासाठी आम्हाला अधिकाऱ्याला 50,000 रुपये द्यावा लागत. तसे काम सही सुद्धा करत. मोदी 400 पार होतात ते म्हणतात. नाही आता त्यांचं म्हणणं आहे, पण आता मतदार काय करायचं का?